ड्राइविंग विषय गणित प्रकरण दुसरे समांतर रेषा व छेदिका व्हिडिओ निर्मिती श्री अशोक जाधव सर माध्यमिक आश्रमशाळा वाखरी। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2.1 पाहिलेला आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2.2 पाहणार आहोत। समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे होणारे कोन व त्यांचे गुणधर्म अभ्यासणार आहोत। यापूर्वीच आपण समांतर रेषा म्हणजे काय आणि छेदिका म्हणजे काय हे पाहिलेले आहे। तर समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे होणारे जे कोन असतात त्यांचे गुणधर्म आपल्याला विचारात घ्यायचे आहेत। पहा, तुमच्या स्क्रीनवरती रेषा पी क्यू आणि रेषा आर एस या दोन समांतर रेषा दाखवलेल्या आहेत। तिसरी एक रेषा आहे ती म्हणजे रेषा ए बी। रेषा ए बी ही रेषा पी क्यू आणि रेषा आर एस यांना एम व एन मध्ये छेदते आणि मग दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर एकंदरीत 8 कोन तुम्हाला मिळतात, म्हणजेच 4 एम या ठिकाणी आणि 4 एन या ठिकाणी। तर अशा पद्धतीने या दोन समांतर रेषांना तिसऱ्या एका रेषेने म्हणजे छेदिकेने छेदल्यानंतर तयार होणारे जे कोण असतात की जे संगत कोण होते, अंतर कोण होते, व्युत्क्रम कोण होते ते पाहिले, त्यांचे गुणधर्म काय आहेत ते आज आपण पाहणार आहोत। तर पहिला पहा संगत कोणांचा गुणधर्म, प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स। समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या संगत कोणांच्या प्रत्येक जोडीतील कोण एकमेकांशी एकरूप असतात। म्हणजे पहा, रेषा पी क्यू आणि रेषा आर एस या दोन समांतर रेषा, त्यांची छेदिका आहे रेषा ए बी। आता कोण ए एम पी आणि कोण एम एन आर हे जे दोन संगत कोण आहेत, जर रेषा समांतर असतील तर संगत कोणांच्या जोडीतील हे कोण किंवा या साईडचे कोण किंवा हा कोण आणि हा कोण हे दोन्ही कोण एकमेकांना एकरूप असतील। म्हणजे समांतर रेषांच्या छेदिकेमुळं होणारे जे संगत कोण असतात त्या संगत कोणांच्या जोड्या एकरूप असतात। त्यानंतर दुसरा प्रकार पाहायचा आहे तो म्हणजे व्युत्क्रम कोणांचा गुणधर्म। आता आकृती पहा, रेषा पी क्यू आणि रेषा आर एस यांची छेदिक आहे रेषा ए बी। आणि मग या ठिकाणी व्युत्क्रम कोण कोणते तयार होतात, तर व्युत्क्रम कोण या ठिकाणचा आणि या ठिकाणचा, त्यानंतर इथल्या कोणाचा हा व्युत्क्रम कोण असेल। जेव्हा रेषा समांतर असतील तेव्हा व्युत्क्रम कोणांच्या प्रत्येक जोडीतील कोण हा परस्परांशी एकरूप असतो। म्हणजे हा गुणधर्म तुम्हाला पाठ करून ठेवा लागेल। जसा तुम्ही संगत कोणांचा गुणधर्म पाहिला की संगत कोण सुद्धा समांतर रेषा असताना एकरूप असतात, तसेच व्युत्क्रम कोण सुद्धा रेषा समांतर असतील आणि समांतर रेषांना एखाद्या छेदिकेने छेदल्यानंतर होणारे जे व्युत्क्रम कोण असतात तेही एकरूप असतात। त्यानंतर तिसरा प्रकार बघायचा आहे तो म्हणजे अंतर कोणांचा गुणधर्म। आता या दोन समांतर रेषा आहेत, दोन समांतर रेषांना तिसऱ्या रेषेने म्हणजे छेदिकेने छेदले, तर अंतर कोणांचा गुणधर्म पाहताना अंतर कोण कुठे आहे ते पाहिलं पाहिजे। इथल्या कोणाला ह्यातला कोण अंतर कोण असेल, म्हणजे पी एम एन आणि एम एन आर। तर आंतरकोन ज्यावेळेला असतात दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर जे आंतरकोनांची जोडी तयार होते ती एकरूप असत नाही, तर त्यांच्या मापांची बेरीज 180 अंशी असते। म्हणजे समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या आंतरकोनांच्या प्रत्येक जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते। याचा अर्थ ही जोडी ही पूरक कोणांची जोडी असते। त्यानंतर सराव संच 2.2। सराव संच 2.2 मध्ये बघा, पहिला प्रश्न आहे। पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला दोन उपप्रश्न दाखवले आहेत, योग्य पर्याय निवडा। तर आकृती पाहायची आहे ना, आकृतीमध्ये काय सांगितलं, तर शेजारील आकृतीत जर रेषा एम समांतर रेषा एन असेल आणि रेषा पी ही त्यांची छेदिक असेल तर एक्सची किंमत किती। म्हणजे रेषा एम आणि एन या ठिकाणी दाखवले आहेत, पी ही तिसरी रेषा छेदिक आहे आणि एक्सची किंमत तुम्हाला पर्याय दिले आहेत ए 135 अंश, बी 90 अंश, सी 45 अंश आणि डी 40 अंश। आणि या ठिकाणी दिलेले कोण आहेत 3x आणि x। तर हा प्रश्न आपल्याला कसा सोडवायचा ते पाहूया। पहा,
तर हे 3x आणि x हे जर कोण आपण विचारात घेतले तर दोन समांतर रेषांनी ही त्यांची छेदिक आहे आणि या छेदिकेमुळे या ठिकाणी होणारे 3x आणि x हे दोन्ही कोण आंतरकोन होतात आणि आंतरकोनाचा गुणधर्म काय आहे मुलांनो की आंतरकोनांच्या जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते आणि म्हणून आपल्याला हे उदाहरण अशा पद्धतीने सोडवावे लागेल की 3x आणि x यांची बेरीज 180 अंश का तर हे आंतरकोन आहेत आणि मग 3x आणि x ची बेरीज झाली 4x बरोबर 180 त्यानंतर या ठिकाणी 4x म्हणजे 4 गुणिले x असतं तर x बरोबर हे 4 गुणिले ची संख्या 180 ला भागिले केलं तर 180 ला 4 ने भागल्यानंतर त्याचं उत्तर येतं 45 आणि म्हणून x ची किंमत 45 आहे म्हणजे पर्याय नंबर सी हा बरोबर असेल. यातलाच दुसरा उपप्रश्न पहा. शेजारील आकृती जर रेषा ए समांतर रेषा बी म्हणजे ए आणि बी ह्या दोन रेषा समांतर आहेत आणि रेषा एल ही त्यांची छेदिका असेल. एल रेषा या ठिकाणी दाखवलेली छेदिका आहे तर इथेही तुम्हाला एक्स ची किंमत काढायची आहे. तर मुलांनो नीट पहा एक्स ची किंमत कशी काढता येईल. तर या ठिकाणी 2x आहे आणि इकडे 4x दिलेले आहे म्हणजे हा 4x कोण आणि हा 2x कोण हे संगत कोणांच्या जोडीतले नाहीत आंतरकोणांच्या जोडीतले नाहीत किंवा व्युत्क्रम कोणांच्या जोडीतले नाहीत. म्हणून उदाहरणादाखल किंवा या ठिकाणचा जो कोण आहे तो मी ए या अक्षराने दाखवतोय. 2x चा विरुद्ध कोण ए या अक्षराने दाखवतोय. कसं सोडवायचं पाहूया आपण. तर ए बरोबर 2x हा ए बरोबर 2x का घेतो मी तर ते विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोण हे एकरूप असतात. मग ए बरोबर जर 2x असेल तर म्हणून 4x अधिक ए बरोबर 180 अंश. तर हे 4x आणि ए यांची बेरीज 180 अंश का आली तर ते आंतर कोण आहेत म्हणजेच याचा अर्थ या 4x ची ए ची बेरीज आहे 180. आता पुढे पहा म्हणून 4x ला 4x घेतलं अधिक a ची किंमत मी 2x घेतली का तर a आणि 2x हे समानच दाखवले आपण म्हणून a च्या ठिकाणी त्याची किंमत 2x आणि म्हणून 4x अधिक 2x यांची बेरीज होईल आपली 6x बरोबर 180 आणि मग दोन्ही बाजूने आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी 6 आणि इकडे 6 सहासाने जर भागलं तर 6 ने भागून x ची किंमत तुम्हाला येईल 30 म्हणजेच याचा अर्थ पर्याय नंबर डी बरोबर असेल एक्स बरोबर 30. एक्स ची किंमत आहे 30. त्यानंतर प्रश्न दुसरा प्रश्न पहा. सोबतच्या आकृती रेषा पी समांतर रेषा क्यू आहे. कोणत्या रेषा आहेत बघा. आडव्या रेषा आहेत पी आणि क्यू या दोन रेषा समांतर दाखवलेत. रेषा टी व रेषा एस या छेदिक आहेत. टी रेषा आणि एस रेषा एकमेक छेदिक आहेत. दिलेल्या मापावरून कोण एक्स व कोण वाय ची मापे काढा असं म्हणणं. आता या ठिकाणी तुम्हाला नीट पाहायचं आहे की एक्स आणि वाय कुठे आहे. एक्स आणि वाय या ठिकाणी. आता तुम्हाला एक्स ची किंमत काढण्यासाठी मी 40 अंशाच्या खालच्या बाजूला ए हे अक्षर घेतलेलं आहे. तर उदाहरण सोडवताना तुम्हाला अशा पद्धतीने सोडवावं लागेल की ए अधिक 40 हे तुम्हाला आकृतीमध्ये दिलेलं नाही. या ठिकाणचं बी पण दिलेलं नाही. आपण ते मानायचं इथला कोण ए असा. मग ए आणि 40 ची बेरीज आपण केली तर ती 180 आहे का तर ते रेषीय जोडीतील कोण आहे. तर रेषीय जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज असते 180 अंश. म्हणून आता तुम्हाला ए अधिक 40 बरोबर 180 आलं होतं तर ए बरोबर काय येणार आहे. तर अधिक 40 मी उजव्या साईडला घेतलं तर 180 40 वजा करावं लागेल. म्हणून ए बरोबर 180 40 वजा झाल्यानंतर ते आलं उत्तर 140 अंश. म्हणजे या ठिकाणचा कोण आहे 140. म्हणून आता पुढं काय करावं लागेल. एक्स ची किंमत ही ए इतकी असणार आहे. एक्स आणि ए हे सारखेच असतील का तर ते संगत कोण आहेत. मग एक्स आणि ए जर सारखं असेल तर काय करावं लागेल. एक्स बरोबर ए आणि ए ची किंमत आहे 140 म्हणजे याचा अर्थ एक्स ची किंमत आहे 140. याच पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पहा बी आणि 70 हे रेषीय जोडीतले कोण आहेत.
आणि मग रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज येते 180 अंश. आता म्हणून बी अधिक 70 बरोबर 180 आहे, तर अधिक 70 मी उजव्या साईड नेलं तर ते वजा करायचं आहे. मग काय येईल उत्तर पहा, बी बरोबर 180तून 70 वजा केल्यानंतर राहिले 110, ही आहे इथल्या बीची किंमत 110. मग आता वाय आणि बी हे समान येतील का, तर वाय आणि बी हे संगत कोण आहेत, म्हणजे वायची जी किंमत आहे ती बीची किंमत किंवा बीची किंमत जी आहे तीच वायची किंमत, आणि म्हणून वाय बरोबर काय येणार आहे, तर वाय बरोबर बी आणि बीची किंमत आहे 110, म्हणून वाय बरोबर 110 अंश. त्यानंतर प्रश्न तिसरा, सोबतच्या आकृती रेषा पी समांतर रेषा क्यू आहे. पहा पी आणि क्यू या समांतर रेषा, त्यानंतर रेषा एल समांतर रेषा एम आहे, एल आणि एम याही दोन्ही रेषा समांतर आहेत. दिलेल्या कोणांच्या मापावरून कोण ए कोण बी कोण सी ची मापे काढा असं म्हणलंय, आणि कारणे पण लिहायचं आहे. पहा कोण ए या ठिकाणी आहे, बी इथं आहे आणि सी इथं आहे, तर आपल्याला सोयीसाठी आपण इथल्या कोणाचं माप एक्स असं घेतलेलं आहे. पहा कसं सोडवायचं उदाहरण, ए अधिक 80 बरोबर 180 अंश, कुठं ए तर या ठिकाणचा ए कोण आणि हा 80, हे दोन्ही कोण आंतर कोण आहेत आणि आंतर कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, म्हणून ए अधिक 80 बरोबर 180 अंश. म्हणून तुम्हाला ए बरोबर काय करता येईल, तर अधिक 80 उजव्या साईडला नेलं तर 180 वजा 80 येईल, आणि म्हणून ए ची किंमत ए बरोबर 100, म्हणजे तुम्हाला पहिल्या कोणाचं ए चं माप 100 अंश मिळते. त्याच्यानंतर काय करायचं आहे, एक्स बरोबर ए, एक्स बरोबर ए म्हणजे या ठिकाणचा कोण एक्स आणि या ठिकाणचा कोण ए, हे दोन्ही कोण समान येतात का, तर त्याचं कारण आहे संगत कोण. आता एक्स बरोबर ए असेल म्हणून एक्स बरोबर 100, एक्स बरोबर 100 का आलं, तर एक्स आणि ए सारखा आहे, आणि एक्स आणि ए जर सारखा असेल तर एक्स बरोबर ए, तर एक्सची किंमत म्हणजेच ए ची किंमत आहे 100, म्हणून एक्सची किंमत इथल्या एक्सची किंमत 100 आली. आता बी अधिक एक्स बरोबर 180 अंश, तर इथला कोण बी आणि हा एक्स हे रेषीय जोडीतले कोण येत आहेत, आणि म्हणून त्यांच्या मापांची बेरीज 180 आपण दाखवतोय. कसं सोडवायचं बघा, म्हणून बी अधिक एक्स, तर एक्सची किंमत आपण काढलेली 100 लिहिली तर बरोबर 180 अंश, आणि म्हणून बी बरोबर हे 180 अधिक 100 उजव्या साईडला जाऊन वजा 100 झालं, आणि बी ची किंमत आली बी बरोबर 80. तर या ठिकाणी बी हा कोण आहे तो आला 80 अंश. आता सीचं माप काय करता येईल, तर सी आणि बी संगत कोण आहेत, आणि संगत कोण हे समान मापाचे असतात, आणि म्हणून सीचं माप जे आहे तेच बीचं, म्हणून बीचं जर माप 80 असेल तर सीचं माप किती पाहिजे, बरोबर 80 अंश, आणि म्हणून कोण ए बी आणि सी यांची माप कोण ए बरोबर 100 अंश, कोण बी बरोबर 80 अंश, आणि कोण सी बरोबर 80 अंश. आता क्वेश्चन नंबर 4, प्रश्न चौथा, जे प्रश्न चॅलेंजिंग असतात विद्यार्थ्यांनो त्याला अशा पद्धतीने स्टार केलेले आहे आपल्याला, म्हणजे थोडंसं तुम्हाला स्वतः थोडीशी बुद्धिमत्ता वाढवून विचार करून सोडवणारे हे प्रश्न असतील. सोबतच्या आकृतीत रेषा ए समांतर रेषा बी असं म्हणजे ए आणि बी या दोन रेषा समांतर आहेत, रेषा एल ही छेदिक आहे, या ठिकाणी दाखवलेली रेषा एल छेदिक आहे, दिलेल्या कोणांच्या मापावरून कोण एक्स कोण वाय कोण झेड यांची मापे तुम्हाला द्यायची आहेत. तर कसं सोडवता येईल बघा, तर कोण एक्सचं माप तुम्हाला काढायचं आहे, तर एक्स या ठिकाणी कोण आहे ना या ठिकाणचा 105 चा कोण आहे, हे दोन्ही कोण जर आपण पाहिले तर ते संगत कोण आहेत, म्हणजे याचा अर्थ संगत कोण समान मापाचे, म्हणून एक्सची किंमत 105, एक्स बरोबर 105. त्यानंतर वाय बरोबर सुद्धा 105 येतं का, वाय बरोबर 105 येतं, तर वाय हा या ठिकाणचा कोण आणि 105 हा इथला आहे, पण हे दोन्ही कोण तुम्हाला विचारात घेतले तर हे बाह्य व्युत्क्रम कोण आहेत, आणि बाह्य व्युत्क्रम कोण पण समान मापाचे असतात, आणि म्हणून वायचं माप हे 105 आहे, वाय बरोबर 105, त्याचं कारण आहे बाह्य व्युत्क्रम कोण. त्यानंतर
झेड अधिक 105 या दोन कोणांचा विचार केला, झेड आणि 105 तर हे रेषीय जोडीतले कोण आहेत, आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते, आणि म्हणून झेड अधिक 105 बरोबर 180 अंश हे समीकरण मिळेल तुम्हाला। मग आता काय करावं लागेल, अधिक 105 इकडे नेऊन वजा करावं लागेल, म्हणजेच झेड बरोबर 180 अधिक 5 तिकडे जाऊन वजा 105, आणि मग यांची वजाबाकी होऊन झेड बरोबर 75 अंश, आणि म्हणून कोणांची माप या पद्धती मिळतील, एक्स कोण एक्स बरोबर 105 अंश, कोण वाय बरोबर 105 अंश, आणि कोण झेड बरोबर 75 अंश। त्यानंतर प्रश्न पाचवा, यालाही अशा पद्धतीने स्टार केलाय, म्हणजे चॅलेंजिंग प्रश्न आहे। शेजारील आकृती रेषा पी समांतर रेषा एल समांतर रेषा क्यू, म्हणजे याचा अर्ध रेषा पी, रेषा एल आणि रेषा क्यू ह्या तीन रेषा एकमेकींना समांतर आहेत, तर दिलेल्या मापावरून कोण एक्स चे माप काढा असं म्हणलंय। कोण एक्स चं माप म्हणजे लक्षात घ्या, इथे कोण होतो आणि इथे कोण, म्हणजे दोन रेषा अशा मारल्यात म्हणजे हा पूर्ण कोण एक्स आहे, लक्षात आलं। तर वरच्या या ठिकाणच्या कोणाला आपण ए मानतोय आणि इथल्या कोणाला बी असं मानतोय, थोडंसं नीट निरीक्षण करूनच आपल्याला उदाहरण सोडवावं लागेल। तर ए बरोबर 40 मी डायरेक्ट असं उतरलेलं व्युत्क्रम कोण, ए बरोबर 40 का, तर या ठिकाणचा कोण आणि ह्या ठिकाणचा कोण म्हणजे 40 आणि ए हे दोन्ही व्युत्क्रम कोण आहेत आणि व्युत्क्रम कोण हे समान मापाचे असतात। त्याच पद्धतीनं बी बरोबर बी इथं कोण आहे आणि 30 चा इथं कोण आहे, हे पण व्युत्क्रम कोण होतात कारण या रेषा समांतर आहेत, मग बीचं माप म्हणजेच 30 अंश, बी बरोबर 30 अंश, तेही व्युत्क्रम कोण कारण देता येईल। म्हणून एक्सचं माप तुम्हाला काढायचं असेल तर एक्स हा पूर्ण कोण आला आणि त्याच्यामध्ये दोन कोण येतात, हा एक आणि हा एक, म्हणजे ए आणि बी, म्हणजे याचा अर्थ एक्स बरोबर ए अधिक बी, म्हणजे ए आणि बी या दोन कोणांच्या मापांची बेरीज, म्हणजे लगतच्या कोणांची बेरीज आली ती। म्हणून आपल्याला काय करता येईल, एक्स बरोबर ए अधिक बी, ए ची किंमत आहे 40 आणि बी ची किंमत आहे 30, यांची बेरीज करावी लागेल, म्हणून एक्स बरोबर 40 आणि 30 झाले 70, आणि म्हणून कोण एक्स बरोबर 70 अंश। धन्यवाद।